नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मी विज्ञान यूट्यूब चॅनलवरती मागील काही दिवसापासून आपण शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांच्या संदर्भामध्ये बेरोजगारांच्या संदर्भामध्ये आणि ज्येष्ठ नागरिकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजना बनवत असतो त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाच्या योजना आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण अपलोड केलेल्या आहेत त्या योजना जर तुम्हाला पाहायच्या असतील आणि इतर शेतकऱ्याविषयी योजना तुम्हाला माहीत करून घ्यायचं असेल तर प्रथमत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा अशाच प्रकारच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स जे वेळोवेळी तुम्हाला मिळत जातील तर सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो ज्येष्ठ नागरिकांसाठी भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारतर्फे विविध अशा योजना निर्माण केल्या जात असतात त्याचप्रमाणे एक नवीन योजना ज्येष्ठ लोकांसाठी आहे कारण ज्येष्ठ नागरिकांची हेळसांड थांबवावी या दृष्टीनं महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार या दोन्ही सरकारांमार्फत अतिशय महत्त्वाकांक्षी योजना निर्माण केल्या जातात त्यापैकी एक महत्त्वाची योजना म्हणजे इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धावस्था निवृत्ती वेतन योजना बघा आपल्या आजूबाजूला असलेल्या लोकांना या योजनेचा परिचय करून तुम्ही नक्की द्या कारण इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धावस्था निवृत्ती वेतन योजना या योजनेविषयी मला वाटत नाही जास्त लोकांना माहिती आहे त्याच्यामुळं ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या शासकीय निवृत्ती वेतन योजनांनी वृद्धांना आर्थिक सुरक्षा प्रदान करणं ही महत्वाची भूमिका आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धावस्था निवृत्ती वेतन योजना ही एक पेन्शन योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि ही योजना दोन हजार सातमध्ये मध्ये भारतीय ग्रामीण विकास मंत्रालयाने सुरू केलेली आहे आणि सध्या ही योजना राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम म्हणून प्रसिद्ध आहे ज्येष्ठ नागरिक पेन्शन विधवा पेन्शन आणि अपंगांना निवृत्ती वेतन देऊन लाभार्थ्यांना सामाजिक संरक्षण प्रदान करण्याच्या हेतूनं या योजनेची निर्मिती करण्यात आलेली आहे त्याच्यामुळं ज्येष्ठ नागरिकांसाठी हे सर्वोत्तम योजना म्हणून या योजनेकडे पाहिलं जातं मग या योजनेसाठी पात्रता कोणकोणत्या प्रकारची असणार आहे ज्येष्ठ नागरिक म्हणजेच इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धावस्था निवृत्ती वेतन याचा जर लाभ एखाद्या व्यक्तीला घ्यायचा असेल तर त्याच्या पात्रता वयोमर्यादा साठ वर्षे आणि त्याहून अधिक असलं पाहिजे अर्जदार याचं कमीत कमी उत्पन्न आणि दारिद्र्यशेखाली गटात मोडत असलेलं त्याचं प्रमाणपत्र या दोन्ही गोष्टी त्यांना द्यावं लागतील आणि कुटुंबातील सदस्यांकडून किंवा इतर कोणत्याही स्रोताकडून आर्थिक पाठबळ नसावे अशा प्रकारची पात्रता त्याच्याकडे असली पाहिजे इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धावस्था पेन्शन योजनेचे फायदे कोणकोणते आहेत ज्येष्ठ नागरिक विधवा आणि अपंगांना आर्थिक सहाय्य करणे हे मुख्य उद्दिष्ट या योजनेचा आहे ही योजना भारतातील ज्येष्ठ नागरिकांना मासिक पेन्शन प्रदान करते आणि ही योजना विना योगदान देणारी सरकारी पेन्शन योजना आहे ज्याचा अर्थ असा की लाभार्थ्यास पेन्शन मिळण्यासाठी कोणत्याही प्रकारची रक्कम द्यावी लागणार नाही जर तुम्हाला कोणी म्हणत असेल की ह्या प्रकारच्या योजनेचा प्रारंभ तुम्हाला करून देतो त्यासाठी एवढी रक्कम लागेल असं जर कोणी सांगत असेल तर अतिशय खोटी गोष्ट आहे कुठल्याही प्रकारची रक्कम इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धावस्था पेन्शन लागू करण्यासाठी द्यावी लागणार नाही साठ ते एकोणऐंशी वर्ष वयोगटातील लाभार्थी त्यास, मासिक दोनशे रुपये मिळतील आणि लाभार्थी ऐंशी वर्षापेक्षा जास्त असेल तर त्याला पाचशे रुपये रक्कम मिळेल पेन्शनची रक्कम लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये किंवा पोस्ट खात्यामध्ये जमा केली जाते त्याच्यामुळं प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना म्हणून ज्या योजनेकडे पाहिलं जातं त्या योजनेचं नाव आहे इंदिरा गांधी वृद्धावस्था निवृत्ती वेतन योजना या योजनेमध्ये जे काही बदल झालेले आहेत ते जर तुम्हाला ऐकायचे असतील तर पुढील व्हिडिओसुद्धा नक्की ऐका या योजनेबद्दल कुठल्याही प्रकारची अडचण तुमच्या मनामध्ये असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये आपल्याला नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही प्रथमत आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच तुम्हाला माहिती होईल शेतकऱ्यांच्या वृद्धांच्या ज्येष्ठांच्या सर्वांच्याच विविध योजनांचा परिचय